त्यांनी पत्र व्हायरल केलं. काय व्हायरल केलं? म्हणजे सत्तेची भूक त्यांची किती मोठी आहे. दुर्दैवी दुःखदायक घटनेचंही राजकारण करायचं, म्हणजे किती शुद्र राजकारण करायचं, किती मायावी रूप घ्यायचं. आता काही लोक प्रश्न आहे, दुपारी का केलं, मग तुम्ही का नाही सुचवलं? कारण तेव्हा कोणाला वाटलंच नाही ना. हे त्यांच्याकडून यापेक्षा मोठी अपेक्षा करता येईल का? जे विरोधक आहे ते सांगाय ना, त्यांना तर बॉम्ब स्फोटाच्या आरोपीच्या संदर्भातली जमीन घेणाऱ्यांना आम्ही काढणार नाही, ते भूमिका घेणारे लोक आहे. सचिन वाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का असं म्हणणारे लोक आहे. ते आज आम्हाला तत्वज्ञान का सांगताय समजून घ्या. त्यांनी पत्र व्हायरल केलं. काय व्हायरल केलं? म्हणजे सत्तेची भूक त्यांची किती मोठी आहे. दुर्दैवी दुःखदायक घटनेचंही राजकारण करायचं. जेव्हा एन्काउंटर झालं, त्यांच्या विधवा पत्नीला जाऊन 10 लाख रुपयाचा चेक तुम्ही पार्टी फंड मधून देता, इथं पार्टी फंड मधून मदत करावी असं वाटत नाही का? मग म्हणजे किती शुद्ध राजकारण करायचं, किती मायावी रूप घ्यायचं. आणि म्हणूनच जी याचिका जेव्हा हायकोर्टामध्ये एकाने टाकण्याचा प्रस्ताव दिला, आम्ही त्याचं स्वागत केलं. आपण दुर्दैवी घटनेचंही राजकारण करायचं, दुःखदायक घटनेचंही राजकारण करायचं. जेव्हा आपल्याला माहिती आहे की हा कार्यक्रम भव्य दिव्य झाला, तेव्हाच काही लोकांना त्रास व्हायला लागला. आणि या कार्यक्रमाचं नियोजन सरकारचे फक्त अधिकारी नव्हते, स्त्री सदस्यही होते. आता काही लोक प्रश्न आहे, दुपारी का केला, मग तुम्ही का नाही सुचवलं? आणि तेव्हा कोणाला वाटलंच नाही ना. असा महाराष्ट्रात एक तरी नेता, एक तरी व्यक्ती असा सांगा की ज्यांनी हे म्हणत गं. असं आहे की तेव्हा अशी दुर्दैवी दुःखदायक घटना होईल असा कोणी अंदाज करतो का? माननीय मुख्यमंत्र्याची पत्नी स्वतः उंडात बसली होती, माननीय मुख्यमंत्र्याचे चिरंजीव तिथं बसले असते. आणि आता तत्वज्ञान सांगायचं असेल परंपरा तर नैतिक तर अनेक जबाबदाऱ्या मी विधानसभेत सांगणार आहोत. 150 वरती घटना आहे. आता 114 गोवारी दुर्दैवानी चंद्राशिंगरीत गेले, तेव्हाची मी रेकॉर्ड काढले. मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी प्रकार आहे हा राजकारणामधला. अतिशय आता सत्तेसाठी किती लालसा जन्माला आली. व्हायरल पत्र अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या खोट्या सहीनी, आणि हे सामान्य व्यक्ती करेल का? आणि सामान्य व्यक्तीची एवढी ताकद आहे का की एकाच दिवशी चांद्यापासून बांद्यापर्यंत, भांगागडपासून रायगडपर्यंत, गडचिरोलीपासून गड हिंगलजपर्यंत एका दिवशी 24 तासात हे पत्र व्हायरल होतं? काय आहे त्याच्या मागे? मी तर देवेंद्रजींना म्हटलं, याचा सूत्रधार तुम्ही काढला पाहिजे. जसा सिंघम चित्रपटामधला तो सूत्रधार असतो ना, तसे काही सूत्रधार आहे का की अशा दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं? स्वतः स्त्री सदस्यांनी नियोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये, ते स्वतःही सहभागी होते. नियोजनाचं पुस्तक झालं. दुःखदायक घटना. एखाद्या व्यक्तीचा जीव जेव्हा जातो, पृथ्वीची सारी संपत्ती एकीकडे, त्यापेक्षा मूल्यवान जीव आहे. पण त्याचंही राजकारण खुर्चीसाठी करायचं? एवढी काही फक्त खुर्चीच पाहिजे, बाकी कोणाची किंमत नाही. कुठेही झटकत नाही. हे झटकत नाही म्हणूनच याचिकेचं आम्ही स्वागत केलं. या संदर्भात कुठेही झटकत नाही. हे झटकत नाही म्हणूनच याचिकेचं आम्ही स्वागत केलं. या संदर्भामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव यांची कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. ज्या व्यवस्था त्या नियोजन पुस्तिकेत, 40 पानाचं नियोजन पुस्तिका आहे, या नियोजन पुस्तिकेमध्ये ज्या व्यवस्था आहे त्या वस्तुस्थितीमध्ये होत्या की नाही त्याही तपासल्या जात आहे. या संदर्भामध्ये ज्यांचा जीव गेला त्यांच्या आसपास जे लोक आहेत त्यांच्या बयान घेतले जात आहे, सर्वच माहिती घेतली जात आहे. झटकायचा काय प्रश्न आहे? माननीय मुख्यमंत्री स्वतः जाऊन भेट दिली, आणि मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर असं ठरलं की प्रत्येकाने जाऊन तिथं कारण नसताना व्यवस्थेमध्ये ताण पडेल, तणाव होईल, अशा पद्धतीने वागू नये. सगळ्या गोष्टी केल्या आणि तरीसुद्धा काही लोकांकडे जास्तीची माहिती असेल, समजा कुणी माहिती दिली, काही लोकांनी मृत्यूचे आकडेसुद्धा जसे काही त्यांना माहितीच आहे, यादी घेऊनच फिरत आहे अशा पद्धतीने आकडे सांगत होते, पण माहिती सरकारला देत नव्हते. टी व्ही चॅनल्सपाशी दुर्दैवी घटनेची जर तुम्हाला काही माहिती आहे, नागरिक शास्त्र शिकल्यात ना, हो 25 मार्काचंच होतं, पण होतं ना,
मग त्याची माहिती देण्याची आपली जबाबदारी नाही आहे. तुम्ही तर 12 आमदार विधान परिषदेमध्ये भरावे म्हणून पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचले, पण तुम्हाला असं वाटलं नाही का मग की आमच्याकडे जास्तीची माहिती आहे? ही माहिती आम्ही सरकारला दिली पाहिजे. राज्यपालांना भेटलेत मग माहिती का नाही दिली? तुम्हाला एवढी घाई झाली आहे की मुख्यमंत्री मोदींनी राजीनामा द्यावा, उपमुख्यमंत्री मोदींनी राजीनामा द्यावा. अहो चूक असेल, चूक त्याच्यामध्ये दिसेल तर काही चिंता करू नका, पण तुम्हाला इच्छा काय आहे? का व्हायरल पत्र जातो हो फेक? का व्हायरल पत्र जागं आणि त्याच्यावर कधी निवेदन दिलं नाही तुम्ही? त्याच्यावर एक भाष्य नाही की आम्ही हे व्हायरल पत्र देणाऱ्याची कडक शिक्षा दिली पाहिजे? त्याच्यावर नाही आहे भाष्य का? कारण ते व्हायरल पत्र म्हणजे तुम्हाला सीडी होती की शिवसेना भाजप म्हणजे शिंदे आणि भाजप सरकारला मतदान करू नका हे आवाहन करणारं पत्र, खोटं. आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकाऱ्याच्या नावाचं किती शूद्र आणि राजकारणामध्ये आता किती स्तर खालती गेला हे याचं उदाहरण आहे. आणि विधानसभेत मी हे सर्व विस्तृत पद्धतीने सांगणार आहे. आज मी यासाठी सांगत नाही, आता सर्व वातावरण हे आता दुःखदायक आहे, लोकांना सर्वांना दुःख झालं आहे. आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री मोदींची धर्मपत्नी तीही उन्हात होत्या ना, आता दुर्दैवी घटना आहे, कोणाचा अंदाज आला का? आणि लोकांना म्हणून उन्हात का घेत का? अरे मग तुम्ही का नाही सुचव, तुम्हाला वाटलं नाही का? तेव्हा तर हाच भाव होता जेव्हा अप्पासाहेबांच्या स्त्री सदस्यांची प्रमुखांची चर्चा झाली, ते म्हणाले की रात्री सदस्य येईल आणि दिवसा त्यांना परत जाता येईल, एवढाच भाव होता.